विश्वोत्पत्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। जय जय श्री राधा रमण, जय जय नवलाकेशोर, जय गोपी चित चोर प्रभु, जय जय माखन चोर। संगीन मी तुम्हाला ही महाराष्ट्राची भूमी, ही महाराष्ट्राची भूमी किती पावन आहे, किती पवित्र आहे। पवित्र ते कुळा पावना तो देश, 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 पवित्र ते जन्म घेतला, परंतु सर्वांचा अधिकार वेगवेगळा आहे। संत जनाबाई असतील, संत मुक्ताबाई असतील, संत मीराबाई असतील, संत बहिणाबाई असतील, संत तुकोबराय असतील, संत ज्ञानोबराय असतील, संत नामदेवराय असतील, संत जोखा महाराज असतील, सर्व काही साधू संत मंडळी, सर्वांचा अधिकार मात्र वेगवेगळा आहे। सांगेन मी तुम्हाला एका संताचा अधिकार। एक संत पैठण या क्षेत्रावरून आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाण्यासाठी निघाले, पंढरपूरला जाण्यासाठी निघाले। निघल्याच्या नंतर ते लोहळ या गावापर्यंत पोहोचले आणि त्यांना कळालं उद्या आषाढी वारी आहे, आपण पंढरपूरला पोहोचू शकत नाही। हे त्या वारकऱ्याला कळालं, त्यांना कळालं की आपण नाही जाऊ शकत, उद्याच आपण पंढरपूरला त्या पंढरीश पांडुरंग परमात्माला नाही पाहू शकत। त्यावेळेस ते भक्त एका वारकऱ्याला म्हणतात की वारकरी दादा, ओ वारकरी दादा। त्यावेळेस ते वारकरी दादा ऐकत नाहीत, का? कारण तो जो भक्त होता, तो जो वारकरी होता ना, त्या वारकऱ्याला, त्या भक्ताला हातही नव्हते आणि पायही नव्हते हो, तरीही भगवत प्राप्तीच्या ओढीसाठी ते पैठणवरून भगवंताला भेटण्यासाठी निघाले। हातही नाहीत, पायही नाहीत। सांगेन मी तुम्हाला नाव त्यांचं, संत कुर्मदास। संत कुर्मदास की ज्यांना हातही नाहीत आणि पायही नाहीत, ते म्हणतात त्या वारकऱ्याला, ओ वारकरी दादा। ते वारकरी दादा ऐकत नाहीत, वर पाहतात तर त्यांना वर कुणीच दिसत नाही, कारण त्यांना हातही नव्हते हो आणि पायही नव्हते, ते खाली जमिनीवरती पडलेले होते। दुसऱ्यांदा आवाज देतात, अहो वारकरी दादा। त्यावेळेस तो वारकरी खाली पाहतो आणि पाहिल्याच्या नंतर पाहतो की अरे, या वारकऱ्याचे तर अंगात पूर्ण काटे गेलेले आहेत, काटे गेलेले आहेत, त्यांच्या अंगातून रक्त वाहत आहे, त्यांचे कपडे पूर्ण मळालेले आहेत। ही अवस्था पाहिल्याच्या नंतर ते वारकरी विचारतात, का तुम्ही मला का आवाज दिला? त्यावेळेस संत कुर्मदास म्हणतात की मी भगवंताच्या आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालोय, परंतु आता मी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणून त्या पंढरीश पांडुरंग परमात्माला तुम्ही भेटलात ना, भेटल्याच्या नंतर तुम्ही त्याचं दर्शन घेतलं आणि घेतल्याच्या नंतर परत माझ्या वतीने देखील तुम्ही त्या भगवंताचं दर्शन घ्या, कारण मी तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीये। त्यावेळेस ते वारकरी म्हणतात ठीक आहे। ते वारकरी गेले पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर भगवंताचं, त्या विठेवरच्या मालकाचं दर्शन घेतलं आणि दर्शन एकदा घेतलं, थोडं मागं झाले, परत समोर गेले आणि परत दर्शन घेतलं। त्यावेळेस
भगवान पांडुरंग परमात्मा म्हणतात एकदा दर्शन घेतलं तुम्ही ठीक आहे, हे दुसऱ्यांदा जे दर्शन घेतलं ना ते का बरं घेतलं? त्यावेळेस ते वारकरी सांगतात, भगवंता तुझाच एक भक्त, तुझाच एक वारकरी लोहळे या गावी आलाय, पण त्याला हातही नाहीत आणि पायही नाहीत, तो पंढरपूरमध्ये येऊ शकत नाही एवढ्या कमी वेळामध्ये. त्यावेळेस जेव्हा हे भगवंतांनी ऐकलं, भगवंतांनी विटेवरून खाली उडी मारली आणि उडी मारल्याच्या नंतर लोहळे या गावामध्ये भगवान परमात्मा कुर्मदासांना भेटण्याकरिता आले आणि आल्याच्या नंतर आले. त्यावेळेस पाहिली त्यांची अवस्था, अंगामध्ये काते रुतलेले आहेत, अंगातून रक्त येत आहे, मांस बाहेर आलेलं आहे, ही अवस्था पाहिली, भगवंताच्या डोळ्यातून पाणी आलो. त्यावेळेस भगवान परमात्मानी संत कुर्मदासांचं अंग पुसलं, त्यांची काठी काढली आणि जी काठी खोलवर गेली होती ना, जी काठी खोलवर गेली होती ना ती स्वतःच्या दातानं काढली, ती स्वतःच्या दातानं काढली आणि त्यांचं अंग स्वतःच्या शेल्याने पुसलं. हा अधिकार माझ्या संतांचा आहे दादा. एवढे मोठे संत, त्यांनी देखील नामस्मरण केलं. त्यांनी काय केलं? नामस्मरण केलं. त्यांनी विचार केला. काय विचार केला? सार काय आहे, असार काय आहे, आपला अभंग काय आहे, सारा सार विचार करा, उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. सारा सार विचार, सार काय आहे आणि असार काय आहे. सार काय असेल ना दादा, तर ते फक्त भगवान पांडुरंग परमात्माचं नामस्मरण आहे. सार काय आहे ते आहे. आज आपण जनता ज्यांचा अभंग सेवेकरिता निवडला ते संत जगद्गुरु तुकोबा राय. तुम्ही म्हणाल कोण जगद्गुरु तुकोबा राय? ते जगद्गुरु तुकोबा राय की ते डोंगरावर गेल्याच्या नंतर त्यांनी डोंगरावरती नामस्मरण करावं आणि ते ज्या पाऊल वाटेने जात आहेत ना ते पाऊल वाटेने विठ्ठल विठ्ठल नामाचा जयघोष करावा, भजन करावं. एवढा मोठा अधिकार माझ्या जगद्गुरु तुकोबा रायांचा. सांगेन मी तुम्हाला माझ्या संत जगद्गुरु तुकोबा रायांचा अधिकार. माझे संत जगद्गुरु तुकोबा राय, माझ्या संत जगद्गुरु तुकोबा रायांचं जर नाव घेतलं ना तर यमाच्या अंगाला देखील कंप फुटतो. तुकाराम तुकाराम नाम घे राम तुकाराम 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 नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम नाम घेता का पे धन्य तुकोबा समय था धन्य तुकोबा समय था. एवढा मोठा अधिकार माझ्या जगद्गुरु तुकोबा रायांचा. माझे जगद्गुरु तुकोबा रायांचा एवढा अधिकार की त्यांनी रात्रंदिवस भगवान पांडुरंग परमात्माचं एवढं नामस्मरण केलं की ते म्हणायचे शिंक जांभळी खोकला इतुकाची वेळ वाया गेला. त्यांच्या जीवनामध्ये शिंक जांभळी खोकला एवढा जो वेळ आहे ना तो वेळ वाया गेला असं म्हणायचं. आपलं सगळं उलट आहे. आपल्याला जर शिंक आली तर राम, जांभळी आली तर राम. पण संतांचं जीवन हे खूप वेगळं आहे. संतांचं जीवन खूप वेगळं आहे. जगद्गुरु तुकोबा राय म्हणतात की माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला जे Thank you.
जगद्गुरु तुकोबाराय म्हणायचे, माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे. एवढे मोठे जगद्गुरु तुकोबाराय की जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार एवढा मोठा की काळाच्या डोक्यावर देखील पाय देण्याची ताकद माझे जगद्गुरु तुकोबारायांची. एवढे मोठे जगद्गुरु तुकोबाराय, एवढे मोठे जगद्गुरु तुकोबाराय असताना देखील जगद्गुरु तुकोबाराय असं म्हणतात की भगवंता लहानपणा दे जगद्गुरु तुकोबारायांकडे काही साधक मंडळी आली आणि ते विचारू लागली, आम्ही सार काय आहे, असार काय आहे, या गोष्टीचा विचार केला आणि विचार केल्याच्या नंतर याचा फायदा काय अभंगाचा. तुम्ही म्हणाल ताई आम्ही विचार करू, आम्ही नामस्मरणही करू ना, कधी म्हातारे झाल्यावरती करू ना नामस्मरण म्हातारे झाल्यावरती. पण सांगेन मी तुम्हाला, आपण म्हातारे होऊच का
कशा वलतून कारण संत महात्मे म्हणतात क्षण भंगूर नाही भरवसा चालता वादा तोडा माया आशा कोण दिवस येईल कैसा राम नाम स्मरादी राम नाम स्मरादी क्षण भंगूर नाही भरवसा आपल्या देहाचा क्षण एवढाही भरवसा नाहीये आहे का आहे का भरवसा बोलत जा आहे का गॅरंटी आहे का कुणाला नाही आपला क्षणाचा देखील भरवसा नाहीये आपण नामस्मरण करायला पाहिजे कारण आपला एक क्षण आपल्याला माहिती नाही आपण कधी जाऊ त्यामुळे आपण आता आहोत ना या स्थितीमध्ये आपण भगवान परमात्माचं नामस्मरण केलं पाहिजे का कारण चार दिन के जिंदगी चार दिन का मेला है चार दिन की जिंदगी चार दिन का मेला है आया तू अकेला जग में आया तू अकेला जाए भी अकेला चार दिन की जिंदगी चार दिन का मेला है चार दिवसाची हे जीवन आहे चार दिवसाचं आपण या सृष्टीचे मालक नाही आहोत आपण या सृष्टीचे काय आहोत पाहुणे आहोत हे कळालं पण कधी कळालं आपल्याला कोरोना आल्यावरती बरोबर आहे ना कोरोना आल्यावरती 2 वर्षाच्या अगोदर आपल्याला असं वाटायचं की आपण कीर्तनामध्ये जावं सप्ताहामध्ये जावं कीर्तन ऐकावं भजन ऐकावं पण काय कोरोनाच होता ना तेव्हा आपल्याला घराच्या बाहेर जाताच येत नव्हतं कारण आपण घराच्या बाहेर गेलो का कोरोना आपल्यावरती अटॅक करत होता बरोबर आहे ना पटतंय ना तुम्हाला जेवण नाही केलं का तुम्ही जेवण नाही केलं का त्यावर पडू देऊ नका तसं तुमचं कीर्तनाला चालू व्हायलाच थोडा उशीर झालता 10 वाजलेत जास्त वेळ नाही मी तुमचे 10:30-11 वेळ घेणार आहे कुठेपर्यंत होतो आपण झोपल्या नाही तुम्ही नाही झोपल्या कुठं होतो आपण मग कीर्तनात विठ्ठला 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 कुठं होतो आपण सारा सार विचार हे जीवन आपण या सृष्टीचे काय आहोत पाहुणे आहोत मालक नाही तो होतो आपण आपण भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे कारण या जगामध्ये सार जर काही असेल ना सार सार जर काही असेल ना तर ते भगवंताचं नामस्मरण आहे फक्त सांगेन मी तुम्हाला आपण आंबा घेतला काय घेतला आपण वा असं बोलत जा आंबा घेतला आता आंब्याचं जे टरफल असतं किंवा जे कवच असतं ते कसं आहे सार आहे की असं काय आसार आहे बरोबर त्यातली कोई सारे की आसार आसार पण त्यातला जो गर आहे ना तो कसा आहे सार आहे जसा आंब्यातला गर सार आहे ना जसं की भुईमुगाची शेंग आहे काय भुईमुगाची शेंग हा तिचं जे वरचं कवच असतं काय असतं कवच ते कवच कसं असतं सार आहे की आसार आहे आसार आहे पण त्यातला जो शेंग दाणा असतो तो कसा आहे आता पेढा आहे पेढा काय पेढा तुमच्या तोंडाला पाणी नका सुटू देऊ काय पेढा आहे पेढा आहे पेढ्याचं वरचं कवच सार आहे की आसार आहे वा हुशार आहे कारण पेढ्याला कवचच नसतं ना विठ्ठला विठ्ठला जसं की पेढा हा पूर्णपणे सार असतो ना जसा पेढा हा पूर्णपणे सार आहे तसं भगवंताचं नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ आणि सगळ्याचं सार आहे काय आहे सगळ्याचं सार आहे वा येथे सार भगवंत येथे सार
जसा पेढा हा पूर्णपणे सार आहे तसं भगवान परमात्माचं नामस्मरण देखील कसं आहे सार आहे। ज्याने हे भगवान परमात्माचं नामस्मरण आपल्या कंठामध्ये धारण केलंय ना, कंठामध्ये ज्याने नामस्मरण धारण केलंय त्याचं कल्याण कोटी कल्याण होत असतं। का घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे। आपण भगवंताचं नामस्मरण केलं ना ऐसा नामाचा महिमा वेदशिनला झाली सीमा घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे। काय नामाचा महिमा आहे, नामस्मरण एवढं श्रेष्ठ आहे, नामस्मरण हे सार आहे। आपण याचा विचार केला पाहिजे। ज्याने हे नामस्मरण आपल्या कंठामध्ये धारण केलंय, ज्याने भगवंताचं नामस्मरण रात्रंदिवस केलंय ना, आपण भगवंताचं नामस्मरण केलं तर आपला अधिकार एवढा होतो। सांगेन मी तुम्हाला माझ्या संत जनाबाई महाराजांचा अधिकार। त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये सार काय आहे असार काय आहे या गोष्टीचा विचार केला आणि भगवंताचं नामस्मरण हे कंठामध्ये धरलं। काय केलं, कंठस्थ केलं भगवंताचं नामस्मरण करायच्या। संत जनाबाई महाराज सकाळच्या वेळी पहाटेच्या वेळी उठायच्या, उठल्याच्या नंतर त्या जात्यावरती दळण दळण्याकरिता जात्यावरती दळण दळायच्या आणि जात्यावरती दळण दळत असताना त्या म्हणायच्या सुंदर माझे जाते गा फिरते भौतुके सुंदर माझे जगाच्या मालकाने पंढरीश पांडुरंग भगवान परमात्माने विटेवरची विट सोडावी खाली यावं आणि जनाबाई महाराजांच्या झोपडीमध्ये जनाबाई महाराजांना दळण दळू लागावं, दळण दळू लागावं। पण त्याच वेळेस काही वारकरी रावळामध्ये थंडीत काकडत काकडत काकडा करायची आणि म्हणायची उठा पांडुरंगा प्रभात समयो पात उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला वाळवंटा पासोनी महाद्वारा पर्यंत वाळवंटा पासोनी महाद्वारा पर्यंत जगदेती वळवंट
की भगवान परमात्मा आहेत का पाहिल्याच्या नंतर देवच गायब डायरेक्टली अख्ख्या पंढरपूर मध्ये शोधाशोध चालू झाली काय झाले शोधाशोध तुम्ही झोपू नका बरं अख्ख्या पंढरपूर मध्ये शोधाशोध चालू झाली आणि शोधाशोध चालू झाल्याच्या नंतर भगवान परमात्मा कुठेच मिळाले नाहीत ते मिळाले जनाबाई महाराजांच्या झोपडीत कुठे मिळाले ते जनाबाई महाराजांच्या झोपडीत आणि जनाबाई महाराजांच्या झोपडीत भगवान परमात्मा दिसल्याच्या नंतर ते वारकरी मोठ्या कळवळ्याने ते भगवंताला सांगत होते की भगवंता तू नको ना रे येत जाऊ आम्ही एवढ्या थंडीत तुझ्यासाठी काकडत काकडत काकडा करतो आणि तू जर असा आला तर आम्ही नेमकं काकडा करायचा तर करायचा कोणासाठी प्रश्नच आहे ना ज्याच्यासाठी आपण एखादं काम करायला लागलो तो व्यक्तीच तिथे नसेल तर काम करण्याचा काही फायदा आहे का वा तसंच मग आम्ही काकडा करायचा तर नेमका करायचा कोणासाठी त्यावेळेस भगवान परमात्मा म्हटले बरं ठीक आहे उद्यापासून नाही येणार काय करणार नाही येणार भगवान परमात्मा गेले रावळामध्ये रावळामध्ये गेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी जनाबाई महाराज उठल्या उठल्याच्या नंतर त्यांनी जातं झटकलं आणि झटकल्याच्या नंतर त्या जात्यावरती दळणा दळू लागल्या आणि जात्यावरती दळणा दळत असताना त्या म्हणतात जात्याच्या मुखी घास घालते मोत्याचे दाणे तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे काय म्हणतात जनाबाई महाराज तुझ्या कृपेने हे भगवंता तुझ्या कृपेने विठ्ठला काही नाही उणे त्यावेळेस जगाच्या मालकाने विटेवरची विट सोडली आणि पळतच जनाबाई महाराजांच्या झोपडीत आले आणि जनाबाई महाराजांना दळण दळू लागले त्यावेळेस वारकरी म्हटले काही नाही भगवंताला सांगून काही एक फायदा झाला फायदा झाला नाही तर त्यावेळेस मग ते वारकरी म्हणतात आता भगवंताला सांगून काही फायदा नाहीये भगवंताला सांगून काही फायदा नाहीये आपण काय करू जनाबाईला जाऊन सांगू जनीला जाऊन सांगू त्यावेळेस ते वारकरी जनाबाई महाराजांकडे आले आणि आल्याच्या नंतर ते वारकरी म्हणू लागले हे जने आम्ही त्या भगवंतासाठी तिथे काकडा करतो आणि तू भगवंताकडून इथे काम करून घेतेस नको ना बोलवत जाऊ त्यावेळेस जनाबाई महाराज म्हणतात ठीक आहे उद्यापासून मी भगवंताला नाही बोलवणार दुसऱ्या दिवशी जनाबाई महाराज उठल्या जातं झटकलं आणि जातं झटकल्याच्या नंतर त्या दळाने दळू लागल्या पण आता जनाबाई महाराज ये रे बा विठ्ठला म्हणत नाहीयेत सुंदर माझे जाते ग म्हणत नाहीयेत त्या आता उभी म्हणतायत का नाही मग त्यावेळेस एक दिवस झाला दोन दिवस झाले तीन दिवस झाले चार दिवस झाले पाचव्या दिवशी जगाच्या मालकालाच करमलं नाही आणि जगाचे मालकच जनाबाई महाराजांच्या झोपडीत आले आणि झोपडीत आल्याच्या नंतर जनाबाई महाराजाला म्हणतात की जने का ग दोन चार दिवस झाले तुम्हाला बोलवत नाहीयेस त्यावेळेस जनाबाई महाराज म्हणतात जनाबाई महाराज खूप सुंदर त्यांना उत्तर देतात भगवंता या समाजाने मला नाव ठेवलं ना तरी चालेल पण माझ्यामुळे तुला नाव ठेवता कामा नाही जनाबाई महाराजांच्या अंतकरणातला भाव पहा तुम्ही जनाबाई महाराज म्हणतात की नाही देवा मी तुला नाही बोलवणार त्यावेळेस भगवंत म्हणतात किती वेडी आहेस ना ग तू खरंच खूप वेडी आहेस माझं काय एक रूप आहे का अनंत रूपे अनंत वेशी देखिले म्या त्याशी बाप रखुमा देवीवर उखून बांधली कैसी माझे अनंत रूप आहेत तू कोणत्या तरी एका रूपात मला बोलव ना त्यावेळेस जनाबाई महाराज म्हणतात बरं ठीक आहे भगवान परमात्मा गेले रावळामध्ये आता जनाबाई महाराज विचारच करतायत की नेमकं उद्या भगवंताला बोलवायचं तर नेमकं कसं बोलवायचं जनाबाई महाराज विचार करतायत आणि दुसऱ्या दिवशी जनाबाई महाराज उठल्या उठल्याच्या नंतर जातं झटकलं आणि झटकून जनाबाई महाराजांनी दळण दळण्याकरिता सुरुवात केली आणि आता जनाबाई महाराज काय म्हणतायत ये गा विठा बाई ये गा विठा बाई माझे पंढ माझे पंढ रीचे आई भीमानी चंद्र भागा भीमानी चंद्र भागा जगाच्या मालकाने विटेवरतून खाली उडी मारली आणि विटेवरतून खाली उडी मारल्याच्या नंतर रुक्मिणी आईसाहेबांच्या शृंगार ग्रहामध्ये गेले आणि गेल्याच्या नंतर एक सौभाग्यवती स्त्री जसे अलंकार घालते ना तसे भगवान जगाच्या मालकाने तसे अलंकार घातले हिरव्या कलरची साडी नेसली
एवढं मोठं कपाळाला कुंकू लावलं, पायामध्ये चैन पैंजण घातले. त्यांनी जसं एक सौभाग्यवती स्त्री लेणं लेते ना, तसं त्यांनी लेणं लिहिलं. आणि जनाबाई महाराजांना दळणं दळू लागण्याकरिता गेले. कशामुळे गेले? तर जनाबाई महाराजांनी हा विचार केला. काय विचार केला? झोपल्या का? नाही ना. काय विचार केला त्यांनी? सार काय आहे आणि आसार काय आहे, हाच विचार केला ना. सार काय आहे, आसार काय आहे, आणि म्हणून त्यांनी भगवान परमात्माचं नामस्मरण हे कंठामध्ये धारण केलं. आणि धारण केल्याच्या नंतर त्यांचा अधिकार की जगाच्या मालकाने रूप बदलावं. काय करावं? रूप बदलावं. रूप बदलावं हा माझ्या संत जनाबाई महाराजांचा अधिकार की त्यांनी भगवंताचं नामस्मरण केलं. तेच साधक मंडळी जगद्गुरु तुकोबारायणकडे परत आली आणि म्हणतात एवढं आम्ही केलं, आता याच्यानंतर त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात काय फायदा आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. चिंतने निरसेल संकट. वा, खूप सुंदर चाल लावली आमच्या महाराजांनी. महाराजांसाठी एकदा जोरदार डाया वाजव. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. तयाच्या चिंतने, कुणाच्या चिंतनाने? आपल्या का? आपल्या नाही नाही, भगवान परमात्माच्या चिंतनाने काय होतं? तयाच्या चिंतने निरसेल संकट, आपल्यावरती आलेलं संकट तरून जात. एक उदाहरण सांगेन मी तुम्हाला. सना द्रौपदी माता, ज्या वेळेस द्रौपदी माता मातांचं असं वस्त्रहरण होत होतं, दुःशासनानं त्यांचं वस्त्र ओढत होता, त्यावेळेस द्रौपदी मातांनी त्यांच्या पतीला सांगे, पतीला म्हटलं मला वाचवा, मला वाचवा. पितामह भीष्माचार्यांना म्हटल्या मला वाचवा, पण कुणीच त्यांना तिथे मदत केली नाही. त्यावेळेस माझ्या द्रौपदी मातांनी त्या श्रीकृष्णाला, त्या श्रीकृष्णाचं भजन केलं. आणि त्यावेळेस श्रीकृष्ण भगवान परमात्मा द्रौपदी मातेच्या हकेला धावून आले. त्यावेळेस द्रौपदी माता काय म्हणत होत्या?
द्रौपदी माता द्रौपदी मातांनी काय म्हटलं होतं की द्रौपदी मातांनी असं म्हटलं आता म्हणा कोठे गुंतलासी भगवान परमात्माला द्वारकेला जावं लागलं आणि द्वारकेवरून वापस येईपर्यंत त्यांना उशीर लागला. त्यावेळेस द्रौपदी मातांची अवस्था अशी झाली आहे की आता काय करावं, भगवंता वाचव रे, भगवंता मला येऊन वाचव. त्यावेळेस भगवान परमात्मा आले आणि आल्याच्या नंतर द्रौपदी मातांनी भगवंताचं एवढं नामस्मरण केलं होतं की भगवान परमात्मा त्यांच्यासाठी आले. त्या म्हणायच्या रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण करायच्या, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा नामस्मरण करायच्या. एक वेळेचा प्रसंग
भगवंताच्या करंगळीला लागलं, भगवंताच्या करंगळीला लागलं आणि लागल्याच्या नंतर करंगळीतून रक्त बाहेर येऊ लागलं. त्यावेळेस द्रौपदी मातांनी त्यांच्या डोक्यावरचा पदर खाली घेतला आणि चिंदी फाडली आणि फाडल्याच्या नंतर ती भगवंताच्या बोटाला गुंढाळली. त्या चिंदीमध्ये धागे होते 999 आणि त्या चिंदीमध्ये धागे होते 999. तेच 999 धाग्याच्या बदल्यात भगवान परमात्मानी द्रौपदी मातांना 999 साड्या दिल्या आणि तेवढ्या साड्या ओढून झाल्याच्या नंतर भगवान परमात्मानी स्वतःचा पितांबर सोडला. त्यावेळेस पितामह भीष्म म्हणतात की अरे दुःशासना, तू ही साडी नाहीये, हा भगवंताचा पितांबर आहे, याला जर हात लावशील ना तर जागच्या जागी भस्म होशील. हा अधिकार आपल्यामध्ये कधी होतो, त्यावेळेस जेव्हा आपण भगवंताचं नामस्मरण आपल्या कंठामध्ये धारण करतो. काय करतो? धारण करतो, तेव्हा आपला अधिकार एवढा होतो. तुम्ही म्हणाल ताई आम्ही करू ना भगवंताचं नामस्मरण करू, पण काय करावं? हे जे मन आहे ना, मन एका जागेवर बसतच नाही. मन कसं आहे माहिती आहे? मन चंचल चपल जाता येता नलगे वेळ, जाता येता नलगे वेळ, जाता येता नलगे वेळ. मन चंचल आहे, चपल आहे, हे मन एका जागेवर बसतच नाही. आता जर आम्ही टी व्ही समोर बसलो असतो, 12 वाजेपर्यंत आम्हाला जर कोणी उठवलं नसतं ना तरी आम्हाला जांभळी आली बरोबर नसती आली. प्रामाणिक पण खूप आहे तुम्ही खरंच. आपल्याला जांभळी आली नसती, पण आपण इथं कीर्तनासाठी आलो तर आपल्याला जांभळ्या यायलात का नाही? वा चांगली गोष्ट आहे, जांभळ्या यायलात तुम्हाला. तर आपण हे मन एवढं चंचल आहे की हे एका जागेवर बसूच देत नाही. काय करू देत नाही? बसून देत नाही. पण आपण जर भगवंताचं चिंतन केलं, त्याचं नामस्मरण केलं, त्याच्या रूपाला पाहिलं, त्यावेळेस आपलं मन एकदा हे मन त्या भगवान परमात्माच्या चरणावरती त्याच्या भक्तीमध्ये जर रंगून गेलं ना दादा, या मनाला दुसरं काहीच लागत नाही. संत म्हणतात माघारी येत नाही, परत माघारी येत नाही, परत माघारी येत नाही, परत माघारी. आईने सोसे मान झाले हा बभारी, परत माघारी येत नाही. भरी परत माघारी येत नाही. एकदा त्यांच्या चरणावरती हे मन लावून बघा, परत वापस येणार नाही. आता कुठे धावे मन तुमचे चरण देखलिया, हे मन परत कुठेच जाणार नाही कधी. त्या अगोदर आपल्याला भगवंताची भक्ती करावं लागेल, त्याचं नामस्मरण आपल्या कंठामध्ये धारण करावं लागेल. पण त्यासाठी कोणतीही गोष्ट करण्यासाठी आपल्याला संतांच्या संगतीत जावं लागतं. हे मी सांगत नाही, संत सांगत नाही, वेद देखील सांगतात. संता विन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती काही, ऐसे वेद देती वाही, ऐसे वेद देती काही. संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. आपण जर संतांच्या संगतीत गेलो ना
संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी तेरी किस्मत जागेगी। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। संतांच्या संगतीमध्ये गेलं पाहिजे, आपण संतांच्या संगतीमध्ये गेलं ना, आपण संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर आपलं कल्याण होईल यात नवल नाही। संतांच्या संतांची संगती जर पशु पक्ष्यांना जरी झाली ना तरी त्यांचं कल्याण होतं, आपलं कल्याण होईल यात काय नवल आहे। एक दृष्टांत सांगेन मी तुम्हाला, वृंदावनाच्या नयनरम्य वातावरणामध्ये एक मोर आणि एक मयुरी थुई 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 नाचत होती, पिसारा फुलवून नाचत होती। आणि नाचत असताना त्या मयुरीने त्या सावळ्या कन्हैयाला त्या लालाला पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर तेवढी भारावून गेली, एवढी भारावून गेली की तिला काय करावं काय बोलावं काहीच सुचेना। आणि त्यावेळेस ती मयुरी म्हणते, काय करू बाई गा जीव वे डावला, सावळा मुरली वाला अडवा भगवान परमात्माने मयुराला का दर्शन दिलं नाही तर मयुराच्या अंतकरणामध्ये अहंकार भरलेला होता। काय होता? अहंकार भरलेला होता। आणि भगवंताला अहंकार आवडत नाही म्हणून भगवंतांनी मयुराला दर्शन दिलं नाही। तो मयूर थकला, त्याच्या डोळ्यातले आसवत सुद्धा वाहून कोरडे पडले त्याचे डोळे, तरी भगवान परमात्माने काही मयुराला दर्शन दिलं नाही। आता मयूर म्हणतोय,
आपल्यापेक्षा मयुरी कितीतरी भाग्यवान होती की मयुरीला त्या सावळ्या कन्हैयाचं दर्शन झालंय. त्यावेळेस तो मयूर म्हणतोय, आता आपलं जगून काही फायदा नाही, आपण जगून काही फायदा नाही, आपण मेलेलो बरू बरे. त्यावेळेस तो मयूर गेलाय, त्याने ठरवलंय आता जगायचं नाही, आता जगायचं नाही, आता मरायचंय. तो तलावाजवळ आलाय आणि आल्याच्या नंतर त्याच्या डोक्यात येतं की आपण काय करू, जाता जाता एकदा मयुरीची काय घेऊ, भेट घेऊ. तो मयूर मयुरीकडे आला आणि मयुरीकडे आल्याच्या नंतर तो मयुरीला म्हणतो की अगं मयुरी, माझ्यापेक्षा कितीतरी भाग्यवान आहेस ग तू, माझ्यापेक्षा कितीतरी भाग्यवान आहेस तू की तुला त्या जगाच्या मालकाने दर्शन दिलं. पण मी भाग्यवान नाही आहे, मला त्या जगाच्या मालकाने दर्शन दिलं नाही ग. आता मी जातोय, प्राणत्याग करतो, कारण माझा आता जगून काय फायदा नाही. त्यावेळेस ती मयुरी म्हणते, मयुरा एक शेवटचा पर्याय सांगते मी तुला, तू काय कर, राधेकडे जा, तू राधाराणीकडे जा, त्या तुला काहीतरी मार्ग सांगतील. आता मयूर गेलाय राधेकडे आणि राधेकडे गेल्याच्या नंतर आता राधेला बाहेर आणण्यासाठी मयूर भजन कोणतं करतोय. काली कमली वाला मेरा यार है, यार है मेरे मन का मोहन वो दिलदार है. राधाराणी बाहेर आणि म्हणायला लागली, कुठे माझा काना, कुठे माझा काना. त्यावेळेस तो मयूर म्हणतो, कान्हा नाही, कान्हाचं दर्शन मला घ्यायचंय, कान्हाला मला पाहायचंय. मला मयुरीने मूळ मंत्र दिला की तुमच्याकडे जा. सगळी हकीकत झालेली मयुराने राधाराणीला सांगितली आणि सांगितल्याच्या नंतर राधाराणीने मयुराला प्रश्न विचारला, का तू गेला होतास, गेल्याच्या नंतर तू राजवाड्यासमोर कोणतं भजन केलंस, तू राजवाड्यासमोर कोणतं भजन केलंस. त्यावेळी तो मयूर म्हणतो, मी भजन केलं कान्हैया रे जग जेठी भजन केलं. त्यावेळेस मयुरी म्हणते, इथेच चुकलास, काय केलं तू, इथेच चुकलास. जर काळ्याला बाहेर काढायचं असेल ना, तर त्याचं नाव घेऊन चालत नाही, तिथे माझं नाव घ्यावं लागतं. आता मयूर गेलाय, गेल्याच्या नंतर आता कन्हैया म्हणत नाही, कान्हा म्हणत नाही, आता दामोदर म्हणत नाही, श्याम म्हणत नाही, लाला म्हणत नाही. आता मयूर काय म्हणतोय, ए राधे राधे ग, तुला पुसत घोंगडी वाला, हे राधे अग राधे ग, तुला पुसत घोंगडी वाला, हे राधे अग राधे ग, तुला पुसत घोंगडी वाला, हे राधे अग राधे ग, तुला पुसत घोंगडी वाला. घोंगडी वाला राधे कांबडी वाला, घोंगडी वाला
पाहिलं भगवान परमात्माची भेट मयुराला झाली, पण कधी झाली? जेव्हा राधे राणीचं, राधे राणीने मूळ मंत्र दिला आणि त्या मूळ मंत्राचं भजन मयुराने केलं, तेव्हा भगवंताची भेट, भगवंताला पाहण्याचं सद्भाग्य मयुराच्या जीवनामध्ये प्राप्त झालं। हे संतांच्या संगतीचा फायदा आहे, परिणाम आहे। आणि संतांच्या संगतीमध्ये आपण गेल्याच्या नंतरच आपल्याला नामस्मरणाची गोडी लागू शकते। जन्मुनी आकुणी वाचे स्मरे राम धरी हाची नेम अहरनिशी। जन्मुनी आकुणी असं का म्हटले? आपल्या घरामध्ये सात्विक विचारांची मुलं जर जन्माला आली, आपल्या घरामध्ये सात्विक विचाराची मुलं जर जन्माला आली, तर त्याच्या आईवडिला तर धन्यता दिलीच जाते, त्यांच्या गावाला तर धन्यता दिलीच जाते, पण त्यांच्या कुळाला देखील धन्यता दिली जाते। कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक वाटे, त्याचा हरिक भगवान परमात्माला वाटत असतो। एक दृष्टांत सांगेन मी तुम्हाला, माझे संत सावताबाबा, संत सावताबाबांनी त्यांच्या जीवनामध्ये एवढं नामस्मरण केलं, एवढं नामस्मरण केलं की त्यांनी कांदा मुळा भाजी अवघी विठा बाई माझी, विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला। हा विठ्ठल कांद्यात आहे, भाजीत आहे, मुळ्यात आहे, कोथिंबीरीत आहेत, सगळ्यामध्ये माझा कोण आहे? भगवान परमात्मा आहे। ही भावना, ही दृष्टी माझ्या सावताबाबांची होती। एवढे मोठे सावताबाबा त्यावेळेस माझ्या नामदेवरायांना राहवलं नाही। सावताबाबांचा अधिकार पाहून त्यावेळेस माझे नामदेवराय म्हणतात, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, सावता सादर प्रेमाचे आगर, जन्मला निधान सावता तू, धरिला अवतार माळ्या घरी, धरिला अवतार माळ्या घरी। नामदेवरायांना राहवलं नाही, त्यांनी माता पित्यांना धन्यता तर दिलीच, पण गावाला देखील धन्य धन्यते आरण रत्नाचिती खान, जन्मला निधान सावता तू, सावता सादर प्रेमाचे आघर, घेतला अवतार माळ्या घरी। त्यानंतर नामदेवराय म्हणतात, नामा मने त्याचा, त्यांचा जन्म सफल झाला, वंश उद्धरीला माळीयाचा, कुळाला देखील धन्यता दिली आहे। माझ्या संत सावताबाबांनी जीवनामध्ये एवढं नामस्मरण केलं, एवढं नामस्मरण केलं, एवढा नित्यनेमाने नामस्मरण केलं, म्हणून त्यांच्या कुळाला देखील धन्यता दिली। विठ्ठला विठ्ठला